जो फॉलो करतो ना, शिवाजी महाराजांच्या विचारानुसार जो वागतो ना, तो आयुष्यात कधीच फेल नाही होऊ शकत. सो जास्त बऱ्याच जणांनी सांगितलं आहे महाराजांविषयी, आपल्या सर्वांना माहिती आहे. झालंय काय, आता जरा विश्वास बसू लागलाय की झालोय मी उपजिल्हाधिकारी. मागच्या 2-4 सत्कारांमध्ये मी नेहमी म्हणायचो की मला विश्वास नाही बसत आहे. आणि दुसरी गोष्ट की माईकला मी खूप आवर आहे, सो थोडंसं मोठं होण्याची शक्यता आहे. हे भाषण तुम्ही सहन कराल अशी अपेक्षा करतो. सर्वप्रथम या यशामध्ये खूप जणांचा वाटा आहे आणि प्रत्येक भाषण करताना कोणाचं तरी नाव घ्यायचं राहून जातं आहे. पहिल्यांदाच मी माफी मागतो. मी लिस्ट करून आणली आहे त्याच्यासाठी खिशामध्ये आज. कोणाचं नाव राहू नये, कारण MPSC ची परीक्षा देणं हे आपलं काम नाही, आपल्याला जमणार नाही. हे माझे विचार आहेत मागच्या 3 वर्षापूर्वीचे. आदरणीय दीपकदादा मला नेहमी म्हणायचे, ज्यावेळी भेटायचे त्यावेळी म्हणायचे की अरे तू काय करतोय, हे तुला मी किती वेळा सांगतोय, तू काय करायचं आहे. 12वी झाल्यानंतर त्यांचं तेच म्हणणं होतं, परंतु परिस्थितीचा विचार करता, फक्त परिस्थितीचा विचार नाही, मला आवड होती पहिल्यापासून शिक्षक होण्याची, कारण जमदाडे घराणं आणि शिक्षक हे समीकरणच आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच मी शिक्षकच व्हायचं हेच ठरवलं होतं, तिथपर्यंतच ध्येय होतं. आणि ठरवलं की ती गोष्ट साध्य होते हे माझ्या लक्षात आलं की 12वी झाल्यानंतर चांगले गुण होते. DEDला पंढरपूरलाच ॲडमिशन मिळालं, अपडाऊन DED केलं, RAE ची परीक्षा दिली आणि लगेच नियुक्ती झाली. पण योगायोग असा की मला मान तालुक्यात नियुक्ती मिळाली. मला असं वाटतं की नियतीलाच मला हे सारखं सांगत होती फोनावून, कारण मान तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका आहे. मी ज्यावेळी शाळेतून घरी जायचो त्यावेळी चौकामध्ये सारखेच पोस्टर बघायचो, यांची जिल्हाधिकारीपदी निवड, यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड, यांची तहसीलदारपदी निवड. तरी पण काय व्हायचं नाही, म्हणजे नियतीने खुणावलं होतं तेव्हाच. ते आता माझ्या लक्षात यायला लागलं, म्हणजे मान तालुक्यात मला निवड, पहिली नियुक्ती मिळाली महात्मा गांधी विद्यालय दहिवडी या ठिकाणी. आणि तरी पण मला असं काही आतून असं काही वाटत नव्हतं. गावामधल्याच एका सत्कार कार्यक्रमामध्ये ती ठिणगी पडली आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आदरणीय दादांना राष्ट्रवादी काँग्रेसचं तालुकाध्यक्षपद मिळालं, त्याचाच आपण हे करून अजून एक 2-3 सत्कार आयोजित केले होते. त्यामध्ये माझ्या भावाचा पण सत्कार होता. तो नेट पास झाला होता त्यावेळी आणि JRF मिळाली होती त्याला. आणि त्यावेळी आमचे प्रेरणा असतात जे ज्यांच्याकडे बघून आम्ही खरंच शिक्षण घ्यायचं शिकलो, ते आदरणीय योगेशदादा साळवे जे पहिले पोस्ट होल्डर आहेत MPSC मधून, ते आणि त्यांचे बंधू संदीपदादा यांच्याशी बोलण्याचा योग आला. आणि त्यावेळी ते बोलले की अरे, म्हणजे त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता की भावाने आता UPSC करावी. ते बोलले की अरे, याने शॉर्टकट घेतला, हा म्हणजे आता झालं याचं शॉर्टकट घेतला, याच्याकडे पण ती कॅपॅबिलिटी होती पण याने शॉर्टकट घेतला, तू आता तसं करू नको. आणि त्यावेळी न जाणे काय झालं आणि एकदम डोक्यामध्ये आलं की अरे, हे कुठंतरी चुकतंय. त्यावेळी मला कळलं की आज योगेश दादांना आज हे कळतंय. मला पुढे जाऊन 10 वर्षांनी जर माझ्या असं लक्षात आलं की अरे, आपण करू शकत होतो, तर त्यावेळी मात्र स्वतःला आपण माफ करू शकणार नाही. म्हणून मी ठरवलं की चला आपण प्रयत्न करूया, प्रयत्न करून नाही झालं तर मग ठीक आहे, म्हणजे आपण कुठेही चुकलेलो नाही, आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचवेळी ठरवलं की आपण अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर काही दिवस, 1-2 महिने, म्हणजे लग्न झालं होतं तरी पण मी अपडाऊन वगैरे करत होतो, तिथं 1 दिवस राहायचो वगैरे, 2 दिवस असं काहीतरी चाललं होतं. आणि त्याचवेळी आम्ही स्वयंपाक करण्याचा नवीन प्रयोग सुरू केला होता. मी प्रत्येक भाषणात हे सांगतो कारण मी ठरवलं होतं आता की झालं आहे आपलं व्यवस्थित सगळं सेटल झालं आहे, आता शिक्षक राहायचं, मस्तपैकी लाईफ एन्जॉय करायची. आणि त्यावेळी स्वयंपाक करण्याचा नवीन प्रयोग, स्वयंपाक काही येत नव्हता. माझा एक मित्र आहे पुण्याचा, सतीश कोकाटे, आम्ही रूममेट होतो आणि आम्हाला मेसचं जीवन अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी 2-3 हजार रुपये घालून भांडी आणली होती. आम्हाला तर भांड्यातलं काही कळत नव्हतं, पैसे जास्त गेले असं नंतर वाटलं. 2-3 हजार रुपये घालवले त्यावेळी आणि भांडी आणली होती. चांगला स्वयंपाक, पण स्वयंपाक करायला आम्हाला लागायचे 4 तास. पहाटे आम्ही 5:30 उठायचो, 9:30 आमचा स्वयंपाक सुरूच असायचा. आणि मग जेवायचं, कधी कसं तरी पटकट पटपट आवरायचं वगैरे, हा कार्यक्रम सुरू होता. आणि त्या राड्यामध्ये अभ्यास करणं काही शक्य नव्हतं. त्याच दिवशी सत्कारावरून घरी गेलो गावातून आणि त्याच दिवशी त्या सतीशला फोन केला की सतीश, आपल्या मित्राचं लग्न झालंय ना त्या. तो म्हणला हो, अरे काय झालं. मग त्याला प्रेझेंट नाही दिलं आपण. म्हटलं काय, मग काय तुझा विचार काय, काय देऊया. म्हणजे ते आपण जे भांडे आणलेत ना ते देऊन टाकू त्याला प्रेझेंट. म्हटलं असं का बोलतोय, काय झालंय. म्हटलं काय झालेलं नाही आहे, होणार आहे, झालेलं नाही काही अजून.
मग त्याला सांगितलं तू पुण्यावरून येतोय, मी लिस्ट काढतोय, ती पुस्तकं घेऊन ये आणि मग तुला सांगतो काय झालंय ते. आणि तसंच केलं, त्या दिवसापासून तो स्वयंपाक वगैरे बंद केला आणि तेव्हापासूनच अभ्यास सुरू केला. अपडाऊनमध्ये वेळ जायचा, म्हणजे दीड दोन तासाचा रस्ता होता. त्याच्यावर मी उपाय केला, मी काय करायचो, मोबाईलचा जे रेकॉर्डर होता ना तर त्याचा उपयोग करायचो. मी वाचायचो घरी ज्यावेळी मला वेळ मिळेल ते रेकॉर्ड करायचो, आणि बसमध्ये जाताना इयरफोन लावून ते ऐकायचो. इयरफोन लावून गाणी वगैरे ऐकण्यापेक्षा ते ऐकलं तर मग ते आपण वाचलेलंच परत ऐकलं तर ते चांगलं लक्षात राहायचं. म्हणजे अशा काही, म्हणजे आपल्याला वेळ नाही ही जर एक्सक्यूज आपण नाही देऊ शकत ना. एमपीएससी असं थोडीच म्हणेल की सरांना वेळ नाही आहे, त्यांना एक 10 मार्क वाढवून देऊया, असं नसतं. ते आपल्याला एक्सक्यूज देऊन चालत नाही, आपणच त्याच्यावर पर्याय काढायचे असतात. वेळ नाही आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये, सगळीकडेच, म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्येच नाही आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला झोकून देऊन काम करावं लागतं. त्या पुढच्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला झोकून देऊन काम करावंच लागतं आणि त्यामुळे वेळ कमीच मिळतो. पण ती परिस्थिती आपण स्वीकारायची असते. आणि तेच केलं, परीक्षा दिली पहिली, सेल टॅक्स इन्स्पेक्टर प्रिलिम्स 2016. मार्क्स आले, म्हणजे एक महिना अभ्यास केला, डिसेंबरमध्ये अभ्यासाला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये परीक्षा दिली. तिकडे पहिल्यांदाच अडचण आली, म्हणजे 29 जानेवारीला परीक्षा होती आणि काहीतरी कारणानिमित्त आमची शाळा त्या दिवशी भरणार होती. म्हणजे मला पहिली परीक्षा एमपीएससीची रविवारी असून रजा काढून द्यावी लागली. पण ते मनात ठरवलं होतं, आता करायचं आहे ना करायचं. आणि 32 गुण आले, 52 गुणाला क्लोज झालं. त्यावेळी परत मी जरा थोडंसं नर्वस झालो होतो, पण परत माझा भाऊ जो इकडे बसलाय त्याला मी माझं प्रेरणास्थान मानतो, कारण त्याने फोन केला, अरे म्हणलं तू एका महिन्यात 32 मार्क पाडले, हे काही कमी आहे का? म्हणजे एका दृष्टीनं पहिला अर्धा रिकाम असतो, पण एका दृष्टीनं तो भरलेला असतो ना अर्धा. तू एका महिन्यामध्ये 32 गुण मिळवले, अजून एक 2-3 महिने अभ्यास केला तर तू अरे होशील. आणि मग ठरवलं चला, म्हणजे आता करायचं आहे ना तर करायचं. परत एकदा सुरुवात केली, परत पोलीस उपनिरीक्षक PSI परीक्षा होती, पूर्वपरीक्षा. माझ्या डोक्यात नव्हतं पोलीस उपनिरीक्षक व्हायचं, पण तरी पण म्हणलं ही परीक्षा पण द्यायची, आपला किती अभ्यास झाला हे बघायचं. 12 मार्चला परीक्षा होती. त्याच दिवशी रयत शिक्षण संस्थेमध्ये मी RTS प्रमुख होतो आणि RTSचे त्या विद्यालयातून थोडेसे 6 विद्यार्थी लागले होते आणि रयत शिक्षण संस्थेनं माननीय पतंगरावजी कदम, दिवंगत नेते माननीय पतंगरावजी कदम यांच्या हस्ते माझा सत्कार ठेवला होता. आणि मला दोन्हीपैकी एक चूज करायचं होतं, एक तर पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा किंवा आदरणीय पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कार. मला माझ्या मुख्याध्यापक जे PS पवार होते त्यांनी खूप समजावून सांगितलं की तुम्ही इकडे जा, म्हणजे सत्कार आहे, तुम्हाला व्हायचं नाही पोलीस उपनिरीक्षक. मी म्हणलं नाही सर, माझ्या वतीने तुम्ही कुणीही सत्कार घेतला तरी चालेल, पण मला परीक्षा द्यायची आहे, मला माझा अभ्यास झाला की नाही हे चेक करायचं. आणि मी तो दुसरा पर्याय निवडला, मी परीक्षा देतोय. आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली MPSC कुठली परीक्षा मी पास झालो असेन, क्वालिफाय झालो असेन. पास आणि नापास नसतं MPSC, क्वालिफाय डिस्क्वालिफाय. ओके, पास आणि नापास असा काही प्रकार नाही आहे. बरेच जण बोलताना म्हणतात की MPSC तो 10 वर्ष करतोय तो नापास होतोय. पास आणि नापास नाही, क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय. ती पहिली परीक्षा मी क्वालिफाय झालो, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा. लिटरली मी नाचत होतो, म्हणजे घराच्या पुढे इतका आनंद झाला होता ना. पहिली परीक्षा पास झालो होतो, मुख्य परीक्षेचा फॉर्म नाही भरला आणि ठरवलं की आता आपण STI होऊ शकतो. अरे म्हणजे डोक्यात आलं आपण होऊ शकतो. राज्यसेवा परीक्षा, ज्या परीक्षेतून मी आत्ता उत्तीर्ण झालो, ती परीक्षा देण्याचं डोक्यात पण नव्हतं त्यावेळी. म्हणजे मला वाटत नव्हतं की मी, जो ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जो न्यूनगंड असतो ना, आपला इंग्लिश कच्चा आहे, त्याला इंग्लिश चांगलं लागेल, गणित म्हणलं की मग माझ्या डोक्यावर आट्या पडतात, मला जमणार नाही ते, हे आपण जे हा विचार करतो ना तोच मी करायचो. आणि त्यावेळी परत म्हटलं की राज्यसेवेची ॲड आली होती, माझा काही मूड नव्हता राज्यसेवेचा फॉर्म भरण्याचा. परत भावाने फोन केला, अरे राज्यसेवेची ॲड आली, तुझा अभ्यास झाला आहे थोडासा, तू भर फॉर्म. मी म्हणलं नाही भरणार. त्याने जबरदस्तीने भरला. आता फॉर्म भरलाय म्हटल्यानंतर गेलो पेपरला, चांगले गुण आले. तो म्हणला की तुला पूर्वपरीक्षेत खूप छान गुण आहेत, तू अभ्यास कर. मी म्हणलं नाही अरे नाही होणार, पुण्यामध्ये राहून पोरं करतात, मला कसं काय काय, म्हणजे नाही होणार ते. त्याने परत सांगितलं तुला मी म्हणतोय म्हणून कर. आणि मग परत मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. पुस्तकं त्याने जबरदस्तीने पाठवली आणि मी प्रत्येक भाषणामधून म्हणतोय की पुस्तकाचं खरं तर पैसे फिटण्यासाठी मी अभ्यास केला त्यावेळी, पैसे फिटण्यासाठी, कारण एवढे पैसे घालवलेत तर पैसे फिटू देत, आपण वाचूया जरा, त्यासाठी अभ्यास केला. आणि मुख्य परीक्षेत ज्यावेळी तो शेवटचा पेपर होता, 6 पेपर असतात, त्यातला शेवटचा पेपर देऊन आल्यानंतर तो मला घ्यायला आला पुणे स्टेशन बसस्टँडवरती. आणि तो मला म्हणला की आता इंटरव्ह्यूची तयारी करून टाक, चला सुरू कर.
म्हटलं अरे तू काय बोलतोय. आणि झालं असं की मी इंटरव्ह्यूची तयारी करण्याच्या मनस्थितीत नव्हतो, मला वाटलं की नाही होणार. आणि 2017 राज्यसेवाच्या माझा पहिलाच अटेम्प्ट होता राज्यसेवाचा, त्यावेळी मला इंटरव्ह्यूचा पण कॉल आला. आणि मग माझ्या क्षमतेची मला कल्पना आली, म्हणजे मी खूप काही मिळवलं असं मला नाही वाटत, मी खूप काही शहाण आहे असं नाही, पण आपल्यामधली क्षमता ओळखायला मला खूप दिवस लागले याचं दुःख होतं आहे खरं तर. पण ठीक आहे, उशिरा का होईना पण कळलं. आणि त्याचवेळी निर्धार केला की आता फक्त राज्यसेवा, तोपर्यंत कंबाईनची पूर्वपरीक्षा पास झालो होतो, एसटी असिस्टंट त्या परीक्षा दिल्या आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, मुख्य परीक्षा दिली, यावर्षी ठरवलंच होतं. मागच्या वर्षी 69 जागा होत्या. परत त्याला फोन केला, अरे यावर्षी 69 जागा. तो म्हणलं तुला किती पाहिजेत? 69 पाहिजेत का? तुला एकच पाहिजे ना, मग कशाला तू विचार करतो बाकीच्या 68 जागांचा, तुला एकच पाहिजे. आणि मग तेव्हा मात्र मग लक्षात आलं की आपल्याला जर टॉपची पोस्ट पाहिजे असेल ना, मग 69 जागा असोत की 340 जागा असोत, पहिल्या 10 डेप्युटी कलेक्टरला असतात, पहिल्या 10 आला तरच डेप्युटी कलेक्टर होता येतं. आणि म्हणलं की चला मग आता आपल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे ना, तर मग पहिल्या 10 यायचं आहे. आणि रिझल्ट तुम्ही बघताय, सगळ्यां तुमच्या पुढं आहे. खूप आनंद होतो आहे, कारण सगळ्यात स्पेशल सत्कार आहे हा, कारण गावकऱ्यांनी त्याच्यातल्या त्याच्यात हे या मित्रमंडळामध्ये सगळे माझे क्लासमेट आहेत, सगळे मित्र आहेत, त्यांनी हा सत्कार घडवून आणला आहे. सो खूप आनंद होतो आहे, खूप बरं वाटतं आहे. पहिल्यांदा तर माझं परमभाग्य की मी जैनवाडीसारख्या शैक्षणिक जागृती असणाऱ्या गावात जन्माला आलो, त्यातही जमदाडे घराण्यात जन्माला आलो, हे माझं परमभाग्य आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्या सर्व जमदाडे कुटुंबियांचा या यशामध्ये खूप वाटा आहे. उदाहरणादाखल मी सांगू इच्छितो की गणूभाऊ आमचे, तर ते नेहमीच आम्हाला शिक्षणासाठी पाठिंबा असायचा. आमचे काका आहेत बाळू काका, तर मी वाचत बसायचो तर ते कधी यायचे घरी, तर ते विचारायचे की अरे आम्हाला काही कळत नाही पण तू कसला अभ्यास करतो आहे, आणि ते म्हणायचे अरे होईल कर तू. आणि त्यावेळी जी ऊर्जा मिळायची, मला वाटतं की ती ऊर्जा म्हणजे त्याचं मी कुठल्या तुलना नाही करू शकत, नाही करू शकत तुलना. सगळ्यांचा वाट आहे. माझी आई ज्यावेळी मी ASOचा पेपर देऊन आलो होतो असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्याचवेळी ती म्हणायची की तू राज्यात पहिला येणार आहे रे, तू राज्यात पहिला येणार आहे. म्हणलं की नाही अगं, एवढं सोपं नसतं. नाही येणार आहे, तू राज्यात पहिला येणारच आहे. त्यावेळी राज्यात 14 आलो. यावर्षीसुद्धा ती म्हणायची की तू राज्यामध्ये आहे पहिल्या 5. तिचं बोलणं खरं झालं, मला खूप आनंद होत आहे. वडील तुम्ही जाणताच ते शेतमजुरी करायचे अगोदर, आम्ही गावातच राहिलो होतो. तर मला म्हणजे खूप जण बोलले की हलाकीच्या परिस्थितीतून शिकला, हलाकीच्या परिस्थितीतून शिकला, तर मला त्यांनी हलाकीची परिस्थिती जाणवू दिलेली नाही आहे आत्तापर्यंत. म्हणजे शिक्षण घेताना असू देत किंवा कुठल्याही बाकीच्या गोष्टीमध्ये असू देत, हलाकीची परिस्थिती मला तर ते जाणवू दिलेली नाही आहे. म्हणजे मला काही कमी पडू दिलेलं नाही आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. त्यामुळं आईवडिलांचे तर खूप खूप मोठा वाट आहे माझ्या यशामध्ये, खूप मोठा. माझी पत्नी अर्चना, हॅलो, जिने की साथ दिली, कारण बायकांचं कसं असतं माहिती आहे सगळ्या विवाहित पुरुषांना, इकडं फिरायला जायचं तिकडं फिरायला जायचं. तिनं ते समजून घेतलं मला अभ्यास करताना, तिचाही वाटा आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट माझी मुलगी जी 6 अक्षरा. तर घरामध्ये काम सकाळी सुरू असताना माझी घाई असायची अभ्यासाची, मला 11 पटकन उरकून शाळेत जायचं असायचं. आणि होच शाळेवरून आठवलं, दीपक दादांचा खूप मोठा वाट आहे माझ्या यशामध्ये, कारण मला जो वेळ मिळाला भावणीमध्ये बदलून आल्यामुळे खरंच त्या मी नाही म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यांचं म्हणजे कधीही कुठल्याही कामासाठी ज्यावेळी कुठं जायचं असेल बाहेर, दादा म्हणजे माझ्या कामासाठी त्यांचं काहीतरी सोलापूरचं काम काढायचे, चल म्हणजे चल तू तुझं काम आहे तर मी माझं काम काढतो. खरंच दादांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत, त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. शाळेला मला जायचं असायचं 11, त्यामुळे माझी घाई असायची पटकन सकाळी लवकर उठायचं 7, पटकन उरकायचं अभ्यास करायला बसायचं. आणि नेमकं त्याच वेळी आहे ना सगळं घरातलं काम सुरू व्हायचं आणि मुलगी आपोआप माझ्या मांडीवर बसवली जायची, जबरदस्तीने बसवली जायची. त्यावेळी तिनं कधीच मला त्रास नाही दिला. ती म्हणजे मला विशेष वाटतं म्हणजे ती कौतुकानं बघायची माझ्याकडे अशी वरती, अरे काय करत आहेत, म्हणजे कधीच पुस्तक नाही ओढलं, कधी फाडलं नाही पुस्तक, कधी हे बाकीच्या काही गोष्टी नाही केल्या. तर तिचाही खूप मोठा वाटा आहे. आणि ती जशी जन्माला आली ना तशी मी कुठलीही परीक्षा डिस्क्वालिफाय नाही झालो, कुठलीही परीक्षा डिस्क्वालिफाय नाही झालो. हे झालं सगळं माझ्याबद्दल. आता सगळ्या गावातले जे युवक आहेत, खरं तर
जैनवाडी गावामध्ये गुणवत्ता आहे रे, पण काय होतं आपल्या ग्रामीण भागामध्ये माहिती आहे का, आपण घाबरतो खूप कुठल्याही गोष्टीला. मारामारी करायला नाही घाबरत खरं तर, बाकीच्या गोष्टींना घाबरतो आपण, नाही का. तर मला असं वाटतं की कुणालाही काही अडचण असेल कधी, या मी जास्त बोलत नाही स्वतःहून, कधी माईक मिळाला की मग पुढच्यांना वाटतं की अरे हा महेश जमदाडेच आहे का जो असा गप्प गप्प असतो. माईक मिळाल्यानंतर मला सुस्त ते बोलायला, मी माईकला हवर आहे पहिल्यापासूनच. तर ज्यांना कुणाला एम पी एस सीमध्ये अधिकारी व्हायचं असेल, एम पी एस सीमधून कुठलंही काही अडचण असेल, कधीही मला कधीही निसंकोचपणे फोन करा, मला कधीही येऊन भेटा. आता माझं जॉईनिंग व्हायला अजून वेळ आहे, मी घरीच आहे आता, म्हणजे एस टी आयची आली आहे मला ऑर्डर, पण मी नाही जाणार आहे, मी घरीच आहे. ज्यांना कुणाला या परीक्षा द्यायच्या असतील ना, तर त्यांनी मला येऊन भेटा. मी गुरुजींना पण सांगू इच्छितो की ज्यावेळी मला वेळ मिळेल त्यावेळी मी म्हणजे आयुष्यभर मी शाळेमध्ये येऊन मुलांना सांगत जाईन. कारण उपळाईचं जे उदाहरण दिलं जातं, तर तिथल्या अधिकाऱ्यांनीच, अगोदर झालेल्या अधिकाऱ्यांनीच ते इनिशिएटिव्ह घेऊन ते करतात. श्रीमंतराव काळे विद्यालय असेल, आपलं भाळवणीचं हायस्कूल असेल, किंवा आपलं जिल्हा परिषदचं हे युनिट असेल, तर त्यांना मी सांगू इच्छितो की माझी इच्छा आहे की मी कधीही मी गावाकडे येईन, ज्यावेळी माझं पोस्टिंग होईल कुठेही, कधीही गावाकडे येईन तर मी शाळांना भेट दिल्याशिवाय जाणार नाही. बाकीचं एखादं पाहुण्यांचं घर राहिलं तरी चालेल, पण शाळांना भेट दिल्याशिवाय जाणार नाही. सगळ्या पाहुण्यांना पण मी धन्यवाद देऊ इच्छितो, सगळ्या माझ्या मित्रांना ज्यांची मागच्या 2 वर्षामध्ये लग्न झालीत आणि मी उपस्थित राहू शकलो नाही, त्यांना पण मी धन्यवाद देऊ इच्छितो. ते रागाला गेले नसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण मला फोन यायचे खूप. त्यावेळी मी फक्त म्हणायचं की हां येतो अरे येतो, पण मला वेळ खूप कमी मिळायचा. आणि त्यामुळं मी एक दिवस मी त्यावेळी असा विचार करायचो, मी न गेल्यामुळे याचं लग्न राहणार आहे का, नाही, ठीक आहे मग नको जायला ना. मी न गेल्यामुळे माझा अभ्यास तर राहू शकतो. त्यामुळे ज्यावेळी आता माझ्या मित्रांचे फोन येतात ना, त्यावेळी मी म्हणतोय त्यांना की तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही ना, त्याचं कारण हे होतं. तर ते समजून घेतात, अरे लग्न काय, लग्न एवढं महत्त्वाचं नव्हतं, तू आला नाही ते बरं झालं. म्हणजे सर्व ग्रामस्थांना मी विशेष त्यांचे आभार मानू इच्छितो, कारण ज्यावेळी कधी कुठलाही ग्रामस्थ माझ्याशी बोलायचा, त्यावेळी म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये असं असायचं की अरे म्हणजे ही समोरची जी मुलं आहेत ती काहीतरी वेगळी आहेत, आणि ते दिसायचं मला माझ्याशी बोलताना वगैरे. सर्वांचं म्हणजे कुणी बोलला तर तो ते म्हणायचे की अरे तुम्ही वेगळीच पोर आहे. मला त्याचा अर्थच नाही कळत, अरे तुम्ही वेगळीच पोर आहे, वेगळीच म्हणजे काय, मला काही कळायचंच नाही. म्हणजे त्यांनाही आमच्याकडून, माझ्याकडून, आमच्या कुटुंबियांकडून खूप अपेक्षा होत्या, आणि त्याचाच एक पॉझिटिव्ह ऊर्जेच्या रूपामध्ये फायदा झाला. म्हणजे मला नेहमी वाटायचं की काहीतरी वेगळं करावं. आणि त्यावेळी गावामध्ये राहिला असताना जे काही, म्हणजे मी गावामध्ये फारसा येत नाही, फारसा म्हणजे येतच नाही म्हटलं तरी चालेल. माझे मित्र बरेच म्हणजे असं शिव्या घालतात मला की तू दहिवडीला असताना तू गावात यायचास, कारण मी त्यावेळी अभ्यास नाही करायचो ना, त्यावेळी कधी कधी यायचो गावामध्ये. आणि भाळवणीला आल्यापासून तू तर असा झालाय की अजिबातच येत नाही, घरात असतो नुसता घरकोंबडीसारखा बसून. मी नुसती स्माईल द्यायचो, हां ठीक आहे अरे हो ठीक आहे नाही येत. पण म्हणजे त्यावेळी मला सांगू नाही आवडायचं की मी अभ्यास करतोय वगैरे, ते खूप म्हणजे वेगळं झालं असतं. सगळ्या मित्रांनी मला समजून घेतलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. मला सुचत नाही खरं तर ग्रामस्थांसमोरचं भाषण, म्हणजे मी असा एवढा अडखळत नाही बोलत सहसा, पण ग्रामस्थांसमोरचं भाषण करताना ते इमोशनल होणं वगैरे काय असतं ते कळतंय आता. सर्वांचे आभार मानतो. आमचे महादानांना बसले तिकडे, तर सर्वांचा वाटा आहे माझ्या यशामध्ये, सगळ्यांचा. आपण सर्वांनी, हदगिने यांनी एक विनंती केली की शेतकऱ्यांसाठी, मी त्याच्यासाठीच तर चाललोय तिकडे, त्याच्यासाठीच तर चाललोय. शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी ज्यावेळी इलेक्शन ड्युटीच्या निमित्ताने किंवा दुसऱ्या कुठल्या कार्यक्रम कामाच्या निमित्ताने प्रशासकीय कार्यालयाशी माझा संपर्क यायचा, त्यावेळी मला खूप वाईट वाटायचं की काही वृद्ध व्यक्ती असतात, खूप खूप सामान्य असतात, आणि त्यांना कोणी हटकत पण नाही. त्यांना सांगितलेलं असतं की 15 तारखेला या, आणि त्यावेळी त्यांना कोणी विचारत पण नाही, ते परत विचारे माघारी जातात. मला असं वाटतं की मी त्यांचा उपजिल्हाधिकारी होईन, त्यांच्यासाठी काम करेन, कारण त्यांना ॲक्सेसिबल होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना सहज मला भेटता येईल असा मी उपजिल्हाधिकारी होईन अशी मी ग्वाही देतो. आणि सरांनी सांगितलं की लालदिव्याची गाडी, मला वाटतं की दिवे काढून टाकलेत सगळे, आता समान आहेत, अधिकारी वगैरे कोणी वेगळा नाही आहे. तर निश्चितपणे सरांची जी अपेक्षा आहे की दिव्याची गाडी नाही पण जी काही कुठली गाडी असेल ती मी नक्की शाळेमध्ये घेऊन येईन, पोरांना त्याच्यात बसून फिरवेन. पण सर्वांनी मला इथं बोलावलं आणि शिवजयंतीच्या निमित्ताने माझा सत्कार केला. माझे मित्र मागाडे सर आणि काळे सर पण इथं उपस्थित आहेत,
त्यांचे आभार म्हणतो की ते इथं उपस्थित राहिले माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला आणि सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जय शिवाजी.